आणि मगाशी सारखं सारखं चाललंय ना, कुणी आदेश दिले कुणी आदेश दिले, चला दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही कुणी तिघांनी आदेश दिले असतील ना सिद्ध करावं, राजकारणात बाजूला होईल. येस, तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला होईल. त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रसिद्ध केली सिस्टर त्याच्यामध्ये पोलीस दलाचे लोक हे लाठी हल्ला करतात हे दिसते. आता त्याच्या कोणत दरम्यान सरकारचं काम आहे, कुणी सूचना दिल्या काय दिल्या काय दिल्या घरी नव्हते, या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण हे सरकारने द्यावं असं की त्यांचे हातात आहे, आम्हा लोकांचे हातात नाही. मनोज जरांगे यांना अशी मागणी केली आहे, मनोज जरांगे जे आंदोलन चालले ते त्यांना अशी मागणी केली की ओबीसी मधलंच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. विजय वडेट्टीवार देखील म्हणतात की हे होऊ शकतं, सरकारला तसे प्रयत्न करा. असं आहे की ओबीसीला जो आता कोटा आहे त्या कोट्यातून आणखीन कठेरी वाटे तरी करणं ते ओबीसीतल्या गरीब लोकांचं सुद्धा एक प्रकारे अन्याय सगळी असं काही लोकांचं म्हणणं आहे, ते एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही. त्याला पर्याय हा आहे की आज जो 50% अर्थ आहे त्या 50% आणखीन 15-16% ऍडिशनल करण्याच्या संबंधीची दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात. आणि याच्यामध्ये ओबीसी आणि इतर लोक यांच्यात मतभेद नको, त्यांच्यात वाद करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असते तर आमचं त्याला एसटीसी पाठिंबा नाही. ओबीसी समाज सुद्धा माफी मागितली, ओबीसी समाज पण रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो. फडणवीसांनी काल माफी मागितली जो लाठीचार झाला, तर सरकारच्या वतीने त्यांनी क्षमा मागितली आंदोलन करते. ठीक आहे ना सर, मागितली माफी म्हणजे कुणी केलं काय केलं यातल्या काहीतरी भाग स्पष्ट व्हायला लागला. त्याला अनुसरून आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांनी नुसती माफी नाही मागायची तर राजीनामा देणं गरजेचं. त्यांनी कबूल केलंय की त्यांनी हे सगळं घडून आणलं होतं, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असं आंदोलक म्हणतात तिथे बसलेले. ठीक आहे ना सर, त्याचं उत्तर सरकारने द्यायचं. आज एक शिष्टमंडळ जरांगे यांना पुन्हा जाऊन भेटणार आहे, 30 दिवसांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, त्यांची मनधरणी करण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू. आणि 30 दिवसांची वेळ सरकारकडून मागितली जाते, 15 दिवसांमध्ये कुणबी समाजाचं जे सर्वेक्षण आहे ते पूर्ण करू असं म्हणत आहे, आणि केंद्रातील सॉलिसिटर जनरल यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे. ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांना माफी मागितली, मात्र त्यांना गोवारी लाठीचार आणि मावळच्या गोळीबाराचा उल्लेख केला, त्यावेळेस तुम्ही राजीनामे का दिले असा सवाल उपस्थित. गोवारीचा इन्सिडेंट झाला कधी, किती वर्ष आहे? 28 वर्षाच्या एक गोवारीच्या संदर्भात लाठी हल्ला नव्हता, शेंगी झाली होती. दोन, आणि त्यावेळेला तो विषय ज्या मंत्र्यांच्याकडे होता ते वंचित त्यांच्या मोदकच विचार त्यांच्यावर तो राजी नावा दिला. दोनदा आमच्या समोर अशा गोष्टी घडल्या, आम्ही लोक सत्तेत असताना हे गोवारीच्या काळात तर त्या प्रसंगी संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला. दुसरा प्रसंग होता मुंबईमध्ये आणि संबंधित मंत्री आमदार पाटील होते त्यांनी राजीनामा दिला. आज जे आग्रह आहे ते लोकांचा आणि विशेषतः ते प्रत्यक्ष भरणाऱ्या उपस्थाना व्यवस्थे त्या लोकांचा की त्यांनी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पूर्वीचे दोन उदाहरणं ती बघितली तर त्यातनं तुम्ही काही प्रेरणा घेतली तर त्याचा विचार करावा.